आज आलो शेतात हिटर त्याला डॉक्याचे बघा ना किती चिकना दिसू राहिलो। तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे सगळं। तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। विनायक वाचर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मी पाहुणे सहा वाजलेले आणि आता आहे ना, मी इतक्यात जस्ट गरम पाणी केलं, त्यात कॉफी टाकली आहे बघा। तर आता आपण पिऊन घेऊ आणि लगेच निघूया। तर कॉफी पिऊन झाली आता आपली। गुड मॉर्निंग संदीप भाऊ। गुड मॉर्निंग ऋतू, येऊ का? उठ लवकर। हा चला, तर मित्रांनो निघालो आजच। कोणी बाहेर जातच नाही ना, म्हणून कडे लावून घेतले। संदीप डॉन। तर मित्रांनो आम्ही आपल्या रोजच्या लोकेशनवर आलेलो आहे, आता इथं वर्कआउट करणार। वर्कआउट झाल्यानंतर भेटूया तुम्हाला। बघा हेच लोकेशन आपलं कालचं। वर्कआउट करून घेतो नंतर भेटतो, चला। तर मित्रांनो आता आमचं झालेलं आहे सगळं। आता आम्ही इथून लगेच घरी निघणार आहे, कारण की भरपूर उशीर झाला आहे। सेट आज भरपूर मारलेले आहेत का, आपल्याला हळूहळू वाढवायचे तर आपण वाढवत चाललेलो आहे। तर आता इथून निघतो आम्ही घरी जातो। सेट मारले म्हण सेट। मग मी काय म्हटलो? सेटनी भरपूर मारलं म्हणलो तू। पळे सेट म्हटलो एअरपोर्ट। बिगर आंघोळ केलं, आंघोळ सुद्धा केली नाही पण आंघोळ केल्यासारखं दिसू राहिलं। लय भारी होऊन आले, एकदम मस्त वाटते। संदीप गेला इकडं पाणी प्यायला, इथलं पाणी पिऊ नको तरी म्हटलं त्याला। मी गेला तो, त्याला लागली ताण। आम्ही पाणी नाही घेऊन येत सोबत। आंघोळ केली नसून सुद्धा आंघोळ केल्यासारखं दिसते, किती भारी वाटते ना। बघा ना किती चिकना दिसू राहिलो। अरे ओ बेटे मौज कर दी। मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं, मग अशी लक्ष मला आताशी लक्षात आलं निघायच्या अगोदर संदीप इतक्यात पाणी घेऊन आला। बघा काय विषय झाला, आम्ही 2 दिवस झालो इथे सारखं येतो आहेत ना। तर इथले काका आहेत ना, इथे उदय वावर आहे ना, ते काका आहेत ना आले ते म्हणे कुठलीच पोरांना तुम्ही। म्हटलं इथलंच आहे काका, इथंच राहिला आहे म्हणे। मक्याला भरायला आलो, मकाचे का? मकाचे रोज रोज येतात म्हणे तुम्ही। मका आहे का? जबरदस्त रोज रोज येता का म्हणे तुम्ही? म्हटलं काल पण दिसली होती, परवा पण दिसली होती, आज पण दिसते। म्हटलं हो काका रोज येतोय आता आम्ही, इथंच असते म्हणे। बरोबर काय नाही, थोडेफार बोलले अजून म्हणे की काय करता, शाळा चालू आहे का नाही, कॉलेज चालू आहे? मी म्हटलं लग्न झालंय माझं। काका म्हणते तुझं लग्न झालं? तोंड डकं वगैरे वाटत पण नाही म्हणे। म्हटलं आहो झालंय, आता काय खोटं सांगतोय होय। म्हणे बर बर, मग काय नाही थोडंफार बोलले आमच्या सोबत। ते काकांना म्हणतो तुमच्या पोराचं झालंय का लग्न? कान जाऊ दे आता, आपण निघूया। चला आता पाणी पितो। पाणी आणलंय माहिती त्यासाठी किती लांबून, आणि तुम्हाला म्हणतो कशाला पाणी आणलं गेलं? नको, मला लगेच सर्दी होती। अरे वा 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 वा, मला लगेच सर्दी होती। एक तर घसा जाम आहे, पहिलाच भजनी घसा जाम झालेला आहे। विषय नको वो, यो काय नाही, याला नाही याला पाणी सहन होतं। मला आज राव चालतो। माझं काय विषय झालाय, 1.5 वर्ष झाले आपल्या घरात हिटर हे घेतलेले। काय घालतो संदीप? हिटर नाही त्याला डॉक्याचे, आपण फिल्टर घातलेले आहे। त्या फिल्टरनी ना सवय लागली एक, नाही का? सगळ्यांना फिल्टरची सवय असेल त्याला बाहेरचं पाणी पिऊ वाटत नाही, कारण की सर्दी होती, खोकला लगेच म्हणजे आजारी पडतं माणूस। म्हणून मी आहे ना फिल्टरच्या पाण्याशिवाय पित नाही,
आणि या पाण्याने मला म्हणजे पहिलं आम्ही हेच पाणी प्यायचो, पण एक सवय लागल्यामुळं त्रास होतोय, बाकी काय विषय नाही. नाहीतर असं वाटत असत काही 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 लय अतिशहाणी येतात आणि काहीच्या काही बोलून जातात, लय पैसे आले असं तसं असं भाऊ काय घरी येऊन म्हणून जाऊया चला आता निघायचं का. नाही तू बसलय माझं आवडलंय पाणी घेऊन आलो मी प्यायला. आज आलोय शेतात लोकच आपलं नाही सांग. शेत आपलं पण असत तर किती भारी झालं असतं, आलं असतं शेतात मस्त बसलं असतं ना. आपलं नाहीये, जाऊ द्या. भारी वाटतं पण एकदम मस्त वाटतं. मग काय सगळ्यांना माहिती बिन भाऊ काही याच्यात काढून राहिला म्हणत. चला तर आता आलोय आपण घरी. आवडलं ब्रो तू? आवडलंय आवडलंय. मला वाटलं आवडलं का नाही काही नाही. चला गुड मॉर्निंग ऋतू. काय म्हणते मग काय चालू आहे? घ्या आवरण लवकर. काय बनवलं आज? बनवणार काय का बनवलं? कोबीची भाजी बनवली का? बर बर. काम चालू बघा सकाळी. चालते चालते तुझा आवड. आता आंघोळ वगैरे झालेली आहे तर मी वरती आलोय आणि ऋतूचं काय काम चालू आहे ते बघतोय. तर ऋतू काय बनवते आज तिला विचारूया आपण. काय बनवते ऋतू? हा पराठे. कसले पराठे सांग बरे एकदा. कस सांगू म्हणजे? यार तू तर रेसिपी चॅनल उघडणार आहे, तुला तर आताच सांगते आहे ना. ते रेसिपी चॅनल काय करू? प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मग आता प्रॅक्टिस नाही का? आता प्रॅक्टिस नाही. काय येड्यात काढती हो का? मस्त अशी याला काय म्हणते धपाटे? परते परते धपाटे म्हटले. अजून काय मग खायला? दही पराठे. वाव आज तर लय मस्त नाश्ता आहे. चला करून घेतो नाश्ता. तिला काही सांगता येणार नाही आज. हे काय म्हणते रेसिपी सांग की ग सांग की. आणि आज न्यू प्रकारेच करू राहिली पण तू एक प्रकार वेगळाची. हा का? मी बघितलंच नाही अजूनपर्यंत बघतानी बनवतानी म्हणून विषय मला समजला नाही. खाल्ले ना तुम्ही मम्मीचा? हा पराठे खाल्लेले पण मला माहिती नाही असे नाही खाल्लेले. अरे पण मला माहितीच नाही असं म्हणतोय मी. कळलं का? बर बर. हा हा चल मग आता जे लवकर खाऊन घेतो मस्त पैकी. तर आता या मित्रांनो सगळ्यांनी पराठे खायला मस्त दही पराठे. ऋतूने आज सकाळ सकाळ दही पराठे बनवले. तुझ्या वहिनी अजून दही पराठे पण राहिली आहे. चालू काम तिथं तू पण खाऊन घे आता. मी पण सोडतो मी लवकर. हा सोड लवकर. चला आता चाललंय मी संदीपला सोडायला. चल जल्दी पैकी. चावी घेतली काय? माझ्या पाशी चावी. तर मित्रांनो मी आता संदीपला सोडून सचिन भोकड आलेलो आहे. सचिन भोकड थोडं काम होतं माझं तर ते काम केलं आता. तर आता येतो सचिन भाऊनी गेलाय आतमध्ये काम चालू आहे त्याचं. येईल तो. चला मग मी आता निघून जातो. तर मित्रांनो माझे असे लाजणारे काजणारे मित्र भेटलेले ह्या भाऊसोबत. आम्ही तिकडं कामाला लागलो होतो त्यावेळेस नाही का हे करायचं हमाली करत होतो. काय रे भाई हमाली करत होतो होता का नाही तू? तो कसा लाजल्यावानी होतो बघा की. मग तर माझे ती असे पुढं कॅमेरा पुढे येत नाही ना. अचानक कॅमेरा चालू केला तर लय माझ्या. काय रे भाई. तर आता संदीपला सोडून घरी आलेलो आहे मी. तर कोणीच नाही तर जो उघडच वाटतं आदित्य गेला असं. चला आज घरात कोबी असून सुद्धा मला आहे ना मॅगी खायची इच्छा झाली. तर ऋतूने ना आता मस्त मॅगी बनवली आहे. हे बघा या मॅगी खायला सगळ्यांनी. मस्त पैकी मॅगी खाऊया आपण सगळे. हा चला मॅगी खायला. तुला खायची का? नको खा खा. हा नको तोंड तो बघा दे लवकर. चल टपकन टपकन. अरे वा
या सगळ्यांनी मॅगी खायला। तर मित्रांनो आपली युट्यूब फॅमिली म्हणजे आपली, तर आता घरी आलेल्या चेताई त्यांनी ना या काय म्हणते युट्यूबला शॉर्ट व्हिडिओ बघितली ती, त्याच्यावरती कॉल नंबर होता तर कॉल केला मला, तर ते आता घरी आलेत आपल्या, आता बसले चहा घेतात तिथे मस्त इथंच राहिलंय ते तिरंगा चौकाच्या जवळच घरापासून आपल्या, तर ते आले होते, राखी घेऊन आली ताईने राखी आणली, ताईचं नाव काय एकदा ताईचं नाव विचारू आपण चहा घेता घेता, सायली सायली सानप, तर राखी आणली, पण आज काय म्हटली म्हणून बांधायचं नसतं, हा त्याच्यामुळे बांधायची नाही, तर असं आणि दादा आहे भाऊ भाऊ बहीणच आहे भाऊ आदित्य नाव आहे ना आदित्य, हा आपला लहान आदित्य आपला आदित्य भाऊ सारखा सेम सेम आदित्य सेम असंच दिसतो कमेंट मध्ये सांगा, तुम्ही बघितलंय का आदित्यला तुम्ही? हा हा तर आज आपण राखी फक्त घेतली आणि उद्या बांधणार होतो, तर एकदम भारी वाटलं ताई सोबत भेटून, आणि मला वाटलं नव्हतं की लगेच कोण ना कोण येईल करून, तर जवळच्या जवळ ते पण त्यांना ऍड्रेस ओळखू आला नाही का गोल्डन सिटी करून, मग त्यांना लक्षात आलं की हे संगमनेर प्रॉपर, त्यानंतर मग ती इथं आले, चला तर चालतंय बाय बाय मग येऊ परत आम्ही घरी तिकडं, हा भाई आदित्यच नाव ना, आत्ता कॉल केला तर तो नंबर आहे, चाल हो 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 नक्की चाल हो बघितलं किती प्रेम आहे तुम सांगतो, खूप म्हणजे खूप प्रेम आहे, खूप भारी वाटतं असं की आता बहीण पण झाली आपल्याला, एक मस्त काय घरी आले अशा भरपूर बहिणी आहेत आपल्याला, अशा भरपूर बहिणी आहेत आपल्याला, कोण कोण आलंय काय मावशी लय दिवसानंतर बर आहे बर आहे, तू ना तू नाही काय रे, तुझा साखरपुडा होता का? बहिणीचा होता, कोणाचा? बहिणीचा सिस्टरचा, हा का? मग तुझा कधी करू ना आता, कधी करू, लाज होत किती बघा घ्या, कधी होणार तुझा साखरपुडा? तुम्ही मुलगी बघितली, तू गाडी लाव पहिली, गाडी लाव की, तू कुठं चाललाय? हो मनीषा मावशी काय म्हणतो तुम्ही, बाय तू पण गेलता म्हटलं तू नाही जाणार काम पास लाव लाव मस्त, कोणता घ्यायचं रे, आपण बरा आहे तो पाहिला कुठे गेलतो आपण आता आहे ना घेऊ का याच्यातला एखादा? तर मित्रांनो आता आपण संदीप भाऊचा बर्थडे तुमच्या लाडक्या संदीप भाऊचा, तर आम्ही केक घ्यायला आलेलो आहे, केक घेतो तुमचा, केक घेतला मी तुम्हाला घरी गेलो दाखवतो, आता केक घेतो पहिला, काय चालू आहे सगळ्यांचं काय भाजी बनवली, पनीरची भाजी काय? अरे वा वा वा, तुमचं काय चालू आहे, खाली जात आहे वरती जात आहे, थकले किती आता तुम्ही मग खाली गेलते तुम्ही आता वरती आले परत आले परत गेले रीत कशी झाली आता खाऊन बघितल्यावर कळेल, धन्यवाद धन्यवाद, जा चल पैसे संपले तुझे 12 वाजल्यानंतर तुला विश करायचे, जा आता शिक 11:30 झाली मग तुला अगोदर काय विश करायचं, जा जा मग तिकडे मम्मी डॉन बोला काय चाललंय तुझं, लक्ष आहे का नाही आता पापड तळायचे आहे, तळ म्हणतो संदीप पापड, मित्रांनो तुम्हाला सांगितलंच नाही मी, ओळखच नाही करून दिली कोण कोण आहे, आता मम्मी तुम्हाला ओळख करून देईल, ही माझी सगळ्यात मोठी यांची बहीण,
माझ्या लहानपणीच्या मैत्रिणी आहे, तिच्या मुलीच्या साखरपुड्याला गेले होते मी काय ग, आणि तिची मुलगी, हिची मुलगी ही, आणि तिच्या तर फिरवणार ही शारदा, यांचं नाव काय शारदा का, तेच म्हटलं असं कसं उलट सांगा, शारदा मावशी आमच्या, या भारती मावशी, या मनीषा मावशी, त्यानंतर राधा मावशी, पायल, आणि तुन्या थांबा तुम्हाला भेट करून देतो, हा आपला चिकण्या, हा टुन्या, राधा मावशीचा मुलगा, अरे बघ थांब ना 2 मिनिटं, तो काय व्हिडिओ कॉल चालू का, इथं काम चालू आमचं, हो का, हाटून्या, राधा मावशीचा मुलगा, सॉरी सॉरी, अहो विषय काय झालाय, मी त्याला लहानपणापासून टुने म्हणतो म्हणून मी त्याला टुनेच म्हणतो, त्याचं नाव आहे निलेश, हा निलेश, ओके डन, नाही टुने, त्यानंतर हे मामा आहेत, बाबा मी आज पहिल्यांदा बघितलं, मला नाही माहिती बरं का, हा हा, आणि हे मनीषा मावशीचा मुलगा भैया, आणि हे भैयाचे पप्पा, म्हणजे आम्ही यांना म्हणतो आप्पा, हा आपला आदित्य, चालू दे जेवण कर, जेवण करतो आता, झाले तू, तुझा बड्डे अजून लय उशीर आहे, तुझ्या बड्डेला झालं का, आवडलं तू सगळ्यांचं आता, आणि हे बघा ही हिरोईन ऋतू दिली सगळ्यांची ओळख करू, मम्मी डन, मम्मी मला सारखी म्हणते अरे व्हिडिओ चालू कधी करणार, आता जेवण झालं तरी तू व्हिडिओ चालू केला नाही, स्वयंपाक बनवत होता तरी त्यांनी व्हिडिओ चालू केला नाही, आता सगळं स्वयंपाक संपलं, फक्त बाजरीच्या भाकरी राहिलेल्या आहे, पायल काय बोलत, पायल काय बोलतच नाही, काय बोलणार, काय बोलणार आहे तुम्हाला सांगू का, हे सगळे कॅमेऱ्याचे आरचे, आज पहिल्यांदा कॅमेरा पुढे आले तर काय बोलणार, शांत बसा, काहीतरी तारीफ हो राहिली, अरे वा, धन्यवाद धन्यवाद, हा ते तर विषय करते बघा, आता मनीषा मावशी मी काय बोलत, पनीर भाजी केली कशी झाली तेवढी सांगा फक्त आम्हाला, हा ते कसे सांगतील कशी झाली, हा मी सांगतो तुम्हाला, खाऊन सांगतो भाजी कशी झाली, हा ओके डन, युट्यूब फॅमिली मी तुम्हाला सांगतो पनीरची भाजी कशी झाली, लय गर्दी झाली इथे तुफान, बाबो मी काय काय म्हणते मम्मी, मी घेऊन आले त्याला म्हणलं माझ्या घरी, आज पहिले किती दिवसानंतर, किती वर्षानंतर आले त्या माझ्या घरी, अरे वा वा वा, भारी झालं, किती वर्ष, 3 वर्ष झाले असं, सगळे आले होते तेव्हा युट्यूब चॅनल चालू नव्हतं, आता चालू तर म्हणून सगळ्यांना ओळख करून दिली, चालले चालले कर तुम्ही साहेब, आता लवकर जेवायला बसले माणसं तिथं, हा मी जेवू का, आता मी पण चाललो जेवायला, तू नसेल ना जेवायला, तू थकला असशील यार, गाडी चालवतो तू, नाही माझ्यासाठी टुन्या येतो, बरोबर नाही राधा मावशी, बरोबर ना टुन्या, एक नाही माझ्यासाठी तो संपला विषय, ए टुने चल जेवायला, आणि बघा चोर आमच्या घरातलं कस चोरट्या उभं राहिलं, चला तर आता तारीफ करूया आपण, तर मनीषा मावशी, ओ मनीषा मावशी भाजी भारी झाली बरं का, तुमच्या हाताला चव आहे आणि भाजीला पण, कुठे गेला, अहो भाजी भारी झाली, नाही नाही परत इकडे घे, मित्रांनो खरंच लय भारी झालेली आहे, खोटं नाही बोलत आहे, तुम्हाला फोटो वाटत असेल असं काही नाही, एकदम भारी झालेली भाजी, हो मस्त आली, तिकडे चेहऱ्यावरची स्माईल आहे, तर मित्रांनो आज संदीपचा बर्थडे आहे, तर बघा राहुल भाऊ, संदीप, सचिन भाऊ, संदीपचा बर्थडे, संदीपचा बर्थडे साजरा करायला आलेले आहेत, राहुल भाऊ बघा ना आज नाईट 20 आलेत, कारण की आज रात्र आहे ना आता,
म्हणून आले ते जरा बरं वाटतंय. लय दिवसानंतर भेट झाली, गाठ भेट मला आता आहे ना एकदम भारी वाटतंय राहुल भाऊ सोबत भेट झाली. अजून अजून काहीच नाही. सचिन भाऊ कुठे? सचिन भाऊ गाडीवर. विनू दादा हाय झोपा दादा. चला तर मित्रांना मी तुम्हाला दाखवतो अजून काय काय होते. व्हिडिओ बघत राहा तुम्ही, लय मजा येईल तुम्हाला. बाय मावशी, बाय बाय भैया. ए तूने झोपू नको रे, नीट घेऊन जाय. हा बाय 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 बाय. हा अरे वा, आता लाईट लावून बाय बाय. चला राहुल भाऊ बाय बाय. तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असेल त्यांनी, आणि हो आपल्या व्हिडिओत चांगल्या चांगल्या कमेंट्स करा. चला बाय.